मध्ये पहलवान निखिल माने की भोसले व्यायामशाळा सांगलीचा छोटा पहलवान आहे, सोशल मीडियावर खूप चर्चेतील पहलवान आहे। त्याची कुस्ती असणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। आणि बरेच दिवस झाले की आपण त्याची कुस्ती आपल्याला घेता आलेली नाही, शूट करता आलेलं नाही। लई दिवसानंतर आज हे व्हिडिओच्या माध्यमातून त्याला कुस्ती बघायला मिळेल आपल्याला। निखिल माने विरुद्ध पहलवान, पहलवान नाव सांगा। निशांत जाधव। कुठलं गाव? सोहली। निशांत जाधव, पहलवान निशांत जाधव पांढऱ्या लांगेतील आणि पहलवान निखिल माने अलीगल्ली, अशी ही कुस्ती असणार आहे। निशांत जाधव विरुद्ध निखिल माने। निशांत जाधव अलीगल्ला पहलवान तर लाल लांगेतील पहलवान निखिल माने। कुंडल कुस्ती मैदान एक देशभरातील प्रसिद्ध मैदान म्हणून कुंडलच्या मैदानला ओळखलं जातंय। आणि छोटा पहलवान दकटवाडीचा निखिल माने पंच पंच बोटे पोर लक्ष द्या असू द्या। अशी ही कुस्ती चालू आहे छोट्या पहलवानांची कुस्ती। बरेच दिवस झाला आपण पहलवान निखिल माने यांची कुस्ती घेतलेली नाही, आज व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खूप दिवसानंतर कुस्ती बघायला मिळणार आहे। पहलवान निखिल मानेंचा ताबा घेतलेला आहे। निशांत जाधव पहलवान ताबा घेतलेला छोटे पहलवान आहेत। कोण हारला काय, कोण जिंकला काय, त्यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं आहे। आणि कुंडलचं ऐतिहासिक मैदान आहे, त्या ठिकाणी कुस्ती होते। मला एक भगवान पहलवान आहेत पहलवान निखिल माने प्रमाणे अनेक असे छोटे बल्ल खूप चांगले आहेत की जे की आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय। बराचसा वेळ झालेला, हा लाईव्ह नाही तर अशा पद्धतीने कुस्ती चालू आहे। अजून पब्लिक यायला चालू होते। निशांत जाधव अतिशय उत्कृष्ट खेळलेला आहे, त्याच पद्धतीने पहलवान निखिल माने पण लक्ष द्या। मैदानामध्ये 5-7 कुस्त्या अशा चालू आहेत। तिकडं स्वरूप फाटक विजयी झालेल्या कुस्तीमध्ये निळ्या लांगेतील पहलवान स्वरूप फाटक गेली, ती कुस्ती घेता आलेली नाही आपल्याला शूटिंग। ती पण चांगली अतिशय उत्कृष्ट पहलवान स्वरूप फाटक आहेत, ती मिस झालेली कुस्ती। तर या व्हिडिओच्या माध्यमातून ही कुस्ती आलेली बघता येत आहे आपल्याला। यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे या परिसराचे भाग्यदाते आणि सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तुकाराम सत्तेचे फील्ड मास्टर स्वर्गीय क्रांती अग्रणी जी डी बापूला, तुकाराम सेनेचे झुंजार कॅप्टन रामभाऊ लाल, तुकाराम सेनेचे झुंजार कॅप्टन आकाराम पवार दादा आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचे चालू आहे या ठिकाणी कुस्ती। तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कुस्ती मैदानाचं
पंचांचं लक्ष आहे, थोडं तब्येत उंचीनं फरक पडतं, त्यामुळं असते आहे शेवटी हार्दिक होणारच. देशभर आणि परदेशात सुद्धा गाजळी या नामवंत मुष्टीमल्लांचे कुस्ती मैदान होत आहे. बरोबर. मोठा मैदान महाराष्ट्राचा लाहोर दर्जाचा मैदान उद्घाटन क्रांती शिक्षण समूहाचे प्रमुख आमदार हरिणा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक जिल्हा परिषद गटनेते युवकांचे नेते शरद रोहिला चेअरमॅन बाळासाहेब लक्ष द्या हो पंच पंच लक्ष द्या एक उभा टिकलेला दिसून येतो. पंचांचा निर्णय डेंजर पोझिशन मधून दोन तीन पंच आहेत या गोष्टीला. झालेली आहे पूर्ण ते झालेलं नाही असा पंचांचा निर्णय अंतिम. दोन्ही पैलवान अतिशय उत्कृष्ट खेळलेले आहेत. निशांत जाधव चांगले पैलवान आहेत, बरेचसे चांगले पैलवान असतात, फक्त प्रसिद्धी पासून लांब असतात. अशा पैलवाना आपण नक्कीच स्टेज देण्याचं माध्यम करत असतो. दोन्ही पैलवान अतिशय उत्कृष्ट आहेत म्हणून परत परत दोन्ही पैलवानांचं कौतुक केलं पाहिजे. जाधव पैलवान पण अतिशय चांगला आणि विशेष माने तर त्याला झुंज देते. इकडे बघा थोडं झालेली काय झाली कुस्ती. बरोबर आहेत, बरोबर आहेत. थोडं हात वर करा, त्यांचं हात वर करा, हात वर करा. झालेली कुस्ती बरोबरीत सोडण्यात आलेली आहे. या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बराचसा वेळानंतर परत कुस्ती लावण्यात येत आहे. पैलवान निखिल माने आणि पैलवान जाधव पैलवान स्वराज जाधव विरुद्ध पैलवान निखिल माने. आगे
पहलवान स्वराज जाधव विरुद्ध पहलवान निखिल माने। जरासा वेळ कुस्ती चाललेली आहे, कुस्ती बरोबरी सोडवलेली, परत कुस्ती चालू झालेली। जनतेच म्हणणं होतं की कुस्ती ही आर पार कुस्ती व्हावी। श्री वाजे सर आहेत आणि शंकरण पुजारी पण सर या कुस्तीसाठी निवेदक आहेत। कुंडल ऐतिहासिक कुस्ती मैदान अनेक महाराष्ट्राचे सध्याचे पंच आहेत। आणि हरिहर जाधव कुस्ती करा सोडवायची नाही असा निर्णय पंचांनी घेतलेला आहे। कुस्ती सात कुस्त्या चालू आहेत, एकत्रच एकाच वेळी पाच ते सात कुस्त्या चालू आहे आणि वरच्या गोडीमध्ये खूप प्रसिद्ध पहलवान आहेत। लहान पहलवानचं नाव काय? पलवीला पहलवानचं नाव काय? गुणावरती कुस्ती लागलेली आहे। बराचसा वेळ झाली, 10-12 मिनिटं चालू झाले। बारक्या मुलांची ही गुणावरती कुस्ती चालू आहे। गुण वगैरे या पहलवाना कशा पद्धतीने घ्यायचं, पॉइंट कसं घ्यायचं कदाचित माहितच असेल, कारण तालमीमध्ये हे सगळं शिकवलं जातं। मॅटवर पण छोटे पहलवान प्रॅक्टिस करत असतात। गुणावरती हे पहलवान विजय झालेला आहे। जाधव पहलवान या ठिकाणी गुणावरती विजय झालेला आहे। झालेल्या कुस्तीमध्ये पहलवान निशांत जाधव गुणावरती विजय झालेला आहे। या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्याचा सत्कार करण्यात येत आहे। निशांत जाधव पहलवान निखिल माने अशी कुंडलला बराचसा वेळ कुस्ती झालेली, 10-12 मिनिटं कुस्ती चालू होती आणि बऱ्याचशा वेळानंतर पंचांच्या निर्णयानुसार त्या गुणावर कुस्ती घेण्यात आलेली आणि झालेल्या कुस्तीमध्ये पहलवान निशांत जाधव गुणावरती विजय झालेले आहेत।